जय शिवराय मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आम्ही सर्वजण आज आलो आहोत आमच्या बागेमध्ये। तिघं नाही आलो आहे, मी आहे, पार्थ आहे, गौरांग आहे, पप्पा आणि काका। आम्ही 1 2 3 4 5 5 जणं आलो आहोत बागेमध्ये। आल्यामुळे आहे ना, काय क्लायमेट दिसते बघा, पूर्ण झाड आहेत आणि वरती मस्त पांढरेशुभ्र ढग पसरलेले, खूप बघायला खूप सुंदर वाटतंय। आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये समजत असेलच आणि अनुभवायला त्याहून जास्त चांगलं वाटतंय। हां, तर आज बागेत यासाठी आलो आहे कारण की आमच्या बागेमध्ये आहे ना, वर्षाला जे कोकण पट्ट्यात राहतात त्यांना माहिती असेलच की वर्षामध्ये एकदा तरी आपल्या जागेत राखण वगैरे दिली जाते किंवा घरातली वगैरे। तसंच मग आम्ही आज बागेतली राखण देण्यासाठी आलो आहे। तर राखण काय असते मी तुम्हाला पुढे नंतर समजावेनच। लास्ट इयरसुद्धा म्हणजे मी 2 वर्षापूर्वीसुद्धा आलो होतो, त्यानंतर मग जसं मुंबईला गेलो मग सगळं बंद झालं। आपल्या बागेतील आंब्याची झाडं, आता मी पुढे चालत चाललो आहे, गौरांग आणि पार्थसुद्धा सोबतच आहेत आणि पुढे पप्पा आणि काका गाडी घेऊन पुढे गेलेत। त्यांना म्हटलं आम्ही मागून चालत येतो अर्ध्या वाटेतून, म्हणजे बागेत आल्यानंतरच आम्ही सुरुवात केली चालत यायला। झाडं मस्त मोठी झाली आहेत, आत्ता या झाडांना तरी 10 वर्षांपेक्षा जास्त वर्ष झाली असतात आणि पावसाचे दिवस असल्यामुळे पूर्ण हिरवळ पसरलेली आहे बघा, सर्व ठिकाणी हिरवळ आहे, खूपच छान वाटतंय। आणि समोरचा जो एक नजारा आहे ना, व्ह्यू, तो खूपच मस्त वाटतो पाहायला। ते पहा, तिकडे पप्पा आणि काका तिथे गेलेलेच आहेत, ते जे राखण देण्याचं जे काम असतं ना ते तिकडे आता चालू होईल। कुड्याची पानं आहेत ती आपल्याला लागणार आहेत, सो ती काढून घेऊया। चीक असतं त्याला पांढरं, बस झालं। अशा प्रकारे थोडंफार आपण हे करायचं असतं। आता हे तुम्हाला इतकंच मी दाखवू शकतो, याच्या पुढचं काही दाखवणार नाहीये। गौरांग पार्थ, आता पप्पा काका हे सगळं करतायत, पुढे आपल्याला करायचंय, समजतंय ना? दोघं बघताय ना नीट? काय समजलं तुम्हाला आता? हे इकडे इकडे समोर नाही समजलं ना, पण कसं करायचंय ते दोघांना? गौरांग काय तर आता आमची राखण वगैरे तर देऊन झालेली आहे, तुम्हाला थोडक्यात एकदम छोट्या छोट्या क्लिप्स मी दाखवल्या तिथे। आणि आता आम्ही असं आमच्या बागेतला फेरफटका मारतो कारण की गेले म्हणजे हे लोक आले होते, आय थिंक तुम्ही गेल्या वर्षी आले होतात ना रे? इथून जो हा जो वाळ आहे ना, म्हणजे ओढा म्हणू शकता तुम्ही, वरतून तिकडून जे कातळावरचं पाणी येतं ते पूर्ण या पऱ्याद्वारे म्हणजे या वाळाद्वारे पूर्ण खाली जातं आणि गावामध्ये नदीला मिळतं पाणी। बघाल ना मंडळी, पूर्ण स्वच्छ आणि निथळ पाणी आहे, म्हणजे हे आपण आहे ना पिऊ सुद्धा शकतो, निसर्गातलं पाणी आहे। ही आपल्या बागेमधली विहीर आहे, पाणी बघा। ओ भाई साहब, पाणी बघा, काय पाणी स्वच्छ आहे बघा। म्हणजे हा कचरा हा इथला बाजूचा तो सोडा, पण पूर्ण तिथपर्यंतचं दिसतंय आतलं, खूप डीप, खूप आहे, खोल खूप आहे। वेडा आहेस का? खूप खोल आहे, प्रचंड खोल आहे ही विहीर, पाय पोचणार पण नाही। अरे वेडा, पाय पोचायचं सोड, बरीच खोल आहे ती। अरे बांध नका घालू, चला चला मी निघालो। पार्थ, पार्थ काय करतोय ते नको करू, चल 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 बस झालं, चला निघायचं आपल्याला। तर ही आहे आपली आंब्याची बाग आणि आता आमची राखण पण देऊन झालेली आहे, असं थोडाफार फिरून पण झालेलं आहे आणि आता परत निघायचं आपल्याला घरी जाण्यासाठी। कारण की आपण लास्ट म्हणजे याच्या आधी कसं आपण बागेमध्ये यायचो आणि सर्व जे काही असेल ते जेवण वगैरे बनवायचो, पण आता आपल्याला घरी जायचं आणि सर्व करायचंय, त्यामुळे निघूया। आणि पाऊस सुद्धा आलाय, पावसाळ्यात सुद्धा आपल्याकडे आंबे आहेत। हे आता थोडे पावसामुळे थोडेफार हे ब्लॅक स्पॉट जे दिसतात ना, म्हणजे पावसामुळे येते थोडं घाण, बाकी आंबा खूप चांगला आहे।
आपल्या पायरी कुठचा आंबा, हापूसच आहे ना, तेच म्हटलं. आणि हे पायरीचं झाड आहे पण इथे. हे जे झाड आहे ते कडुलिंबाचं झाड आहे. किती मोठं आहे बघा, खूप जुनं आहे. म्हणजे आईने लावलं होतं, आजीने माझ्या. खूपच मोठं झाड आहे, जबरदस्त. आणि इथे लाजाळू आहे, लाजाळू. म्हणजे लाजाळू कोणाकोणाला माहिती आहे सांगा. हे बघा, ही बघा लाजली. हॅलो, ही बघा लाजाळू. असं हात लावलं ना की लाजते. बागेतून तर आता आम्ही घरी आलेलो आहोत, पण आम्ही तिघं भाऊ आता चाललो एका ठिकाणी, ते म्हणजे आपल्या वेत्या समुद्रावरती. तर मागे गौरांग आहे, बाजूला पार्थ आहे, आणि इथे मी गाडी चालवतोय. आता पटकन जाऊया, कारण की आहे ना आता संध्याकाळची वेळ आणि सनसेट होणार आहे, त्यामुळे आम्हाला तो आत्ताचा जो व्ह्यू आहे, कारण की आज आहे ना जो नजारा आहे म्हणजे ढग पूर्ण क्लिअर आहेत आणि सूर्य पण एकदम मस्त दिसतोय. सो मला तो एक व्ह्यू बघायचा आहे, त्यामुळे आता आम्ही पटकन चाललोय. तर गाडी लॉक केली आहे आणि आपण आलो आहोत. आता जो नजारा पाहताय ना, फक्त आम्ही त्या नजाऱ्यासाठी खास इथे आलो होतो. काय जबरदस्त नजारा आहे बघा मागचा. मंडळी काय जबरदस्त क्लायमेट झालंय बघा. एका साईडने ना तिकडे पूर्ण सूर्य मावळतोय ना, ते ढग तिकडून पूर्ण क्लिअर झालेत आणि ढग असे पूर्ण पसरले आहेत. पूर्ण निळसर पूर्ण आकाश दिसतंय आणि हे जे पूर्ण समुद्राचे लाट आहेत ना, ते आपण पूर्ण सफेद सफेद दिसतंय सूर्यकिरणांमुळे. म्हणजे रोजच दिसतात पण आज जरा जास्तच भारी वाटतंय.